नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जन्मदात्या 5 वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून बापाने मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिले। हा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे। बापाचे नाव सिकंदर हुसेन मुल्ला राहणार कबनूर असे समजते। याबाबतची नोंद गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात झाली आहे। या 5 वर्षाच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहेत। लहान मुलांना क्रूरपणे हत्या केल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना असून हातकणंगले तालुक्यातील तिसरी घटना असल्याने नागरिक हादरून गेले आहेत। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सिकंदर मुल्ला हे गेल्या काही वर्षापासून कबनूर येथे राहतात। त्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे। लहानपणापासूनच त्याला आजाराने वेढलेले होते। मुला कुटुंबीय हे सिकंदरच्या सततच्या खर्चाने त्रस्त झाले होते। या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी 2 महिन्यापूर्वी घर सोडून पलायन केले। त्यांच्या पत्नी आणि मेहुण्याने त्यांचा शोध घेतला, त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम दिला। मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेऱ्या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी गुरुवारी रात्री सायकलवरून पंचगंगा नदीत मोठ्या पुलावरून 5 वर्षाच्या मुलाला थेट फेकून दिले। त्यानंतर स्वतः घरी येऊन नातेवाईकांना मुलाला फेकून दिल्याचे सांगितले, मात्र यावर कोणाचा विश्वास बसला नाही। मुलगा बेपत्ता असल्याने तो बेपत्ता असल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली। त्यानंतर सिकंदर मुल्ला यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी पंचगंगा नदीत 5 वर्षाच्या मुलाचा शोध सुरू केला आहे। इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने पंचगंगा नदीमध्ये मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। यामध्ये नगरपालिकेचे संजय कांबळे यांची टीम व शिवाजीनगर पोलीस कुरुंदवाड शिरोळ सर्वांनी शोध मोहीम हाती घेतली आहे। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पाहणी केली। गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अशा प्रकारची ही चौथी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकसंदेश न्यूज। बनाला सर सर काल रात्री जी घटना घडली तर बापाने मुलाला नदीत फेकलं। तो आमचा भाचा असून आमच्या बहिणीचा मुलगा होता। त्या बापाचं त्याला असं म्हणत की मला औषधाचा खर्च पेलत नाही म्हणून मी त्याला नदीत फेकलं। तर हे कृत्य लय वाईट घडलेलं आहे आणि 2 महिने झाले त्यांच्या नवरा बायकोच्यात वांदं चालू होतं। तो रात्री नशेच्या जग त्याला खाली नदीत फेकलेलं आहे। त्यामुळं आमची इच्छा आहे की त्याला कठोरात कठोर शिक्षा हे आमच्या मुलाच्या कुटुंबाकडं फार महत्त्वाचं हे आहे, विनंती आहे। कुठल्या नदीत फेकले? पंचगंगा नदीत त्याला फेकलेलं आहे। कधी? काल रात्री झालेलं आहे। तुमची मागणी काय पुढं? त्याला कठोरात कठोर शिक्षा हे आमच्या कुटुंबाची सर्वांची विनंती आहे।